केंद्र सरकारने विविध योजना चालू केल्या असून एका वर्षात त्या कशा राबवल्या गेल्या याचा आढावा घेण्यासाठी तसेच त्याची अंमलबजावणी कशी झाली आहे याबाबतची माहिती देण्याकरता केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी रत्नागिरी विश्रामधाम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. एक विकासाला गती आणि प्रत्येकाला स्वतः स्वतःचा एम्प्लॉयमेंट अशामध्ये या योजनेतून असं गेलेलं आहे. त्याचबरोबर मागे जे काही योजना तुम्हाला माहीत आहे जनधन योजना असेल त्या जनधन योजने जवळजवळ 17,74,00,000 अकाउंट्स उघडे झालेले आहेत. जवळजवळ याच याच्या माध्यमातून जवळजवळ 22,000 कोटी बँकमध्ये लोकांनी त्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलेले आहेत. अशाच्या या आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिक्युरिटी स्कीम जी आहे त्या सिक्युरिटी ती त्या स्कीममध्ये पण खूपशा गोष्टी झालेल्या आहेत. साधारण प्राईम मिनिस्टर इन्शुरन्स स्कीम जी आहे त्या इन्शुरन्स स्कीम लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. अटल पेन्शन स्कीम आहे त्याच्यातून जवळजवळ 1,26,00,000 बँक मित्र डिप्लॉय त्याच्यात झालेले आहेत. अशा पद्धतीनं 11 कोटी लोकांना या सोशल सिक्युरिटीचा कव्हर मिळालेला आहे. बँकेच्या जनधन योजना राज्यातील आयुष विभाग कसा चालू असून डॉक्टरांची पदे कशी भरली जातील याविषयी त्यांनी सांगितलं. स्पेशल डॉक्टर पाहिजे, स्पेशलिटी असलेले डॉक्टर पाहिजेत, त्यामुळे खूप तफावत आहे, स्टाफ कमी आहे. त्यामुळे मी एकच करू शकतो कारण आम्ही हा निधी राज्य सरकारला पॉप्युलेशनच्या आधारावर जे काही बजेटचा शेअर येतो तुम्हाला माहीत आहे की जवळजवळ यावर्षी आम्ही सुरुवातीलाच जो बजेटचा 32% शेअर देत होतो तर आपण यावर्षी 10% वाढून 42% शेअर राज्यांना दिलेला आहे. त्यावर जुन्या काही स्कीम्स आहेत त्या माध्यमातूनही आपण सगळे देतो, परंतु या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने करायला पाहिजे. पण समस्या ऐकून घेतल्यानंतर मी राज्य सरकारला हेल्थ मिनिस्टरला मी लिहिणार आहे की या या अशा या भागामध्ये ताबडतोब डॉक्टरची नियुक्ती करण्यासाठी जे काय आणि काय तुम्हाला मदत हवी असेल तरी आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून हेल्थ मिनिस्टरच्या माध्यमातून देऊ, पण इथं डॉक्टरचा पुरवठा तुम्ही व्यवस्थितपणे केला पाहिजे. मी 19 फेब्रुवारीला संपूर्ण देशातील हेल्थ मिनिस्टरांची मीटिंग बोलावली आहे. त्याही मीटिंगमध्ये आपला येऊन आपण त्याच्याबद्दल या मागण्या ज्या आहेत कारण एक दिवस महत्त्वाचा आहे कारण त्याचा पेशंटवर परिणाम होतो आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही मागणी जी आहे आणि रास्त आहे कारण डॉक्टर असल्याच्या कारण तेच डॉक्टर इतक्या पेशंटना हे करू शकत नाही, दररोजचंच काम आहे ते, त्यामुळे डॉक्टरांची संख्या व्यवस्थित असणं फार आवश्यक आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. आता आयुष्यक नवीन मिनिस्ट्री झालेली आहे, स्पेशल मिनिस्ट्री झालेली आहे, त्याच्यासाठी आयुषसाठी तुम्ही एक वेगळं मंत्रालय करा, पण मंत्रालयाला जरा उशीर लागेल, परंतु तुम्ही डायरेक्टरेट तरी वेगळी करा. तर ॲडमिनिस्ट्रेशन तर स्मूथली चालायचं असेल तर ते डायरेक्टरची आवश्यकता आहे, तेवढा स्टाफ पाहिजे आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक आयुषसाठी आयुषसाठी होमिओपॅथी हॉस्पिटल असू दे, आयुर्वेदिक हॉस्पिटल असू दे, तिथं तुम्ही एक वार्ड द्या आणि ॲडमिनिस्ट्रेशनसाठी तिथं जागा द्या. हा आमचा प्रस्ताव आधीचाच होता, ती चर्चा आज आपली झालेली आहे. इथले जे हेल्थ ऑफिसर आहेत त्यांनी सांगितलं आहे की लगेच नवीन कन्स्ट्रक्शन एक्सपान्शन चालू आहे, एक 2-3 महिने एप्रिलपर्यंत त्यांना ते त्याच्या ताब्यात मिळेल. ते मिळाल्यानंतर इथं स्पेशल एक स्पेशल वॉर्ड आणि त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामासाठी बसण्यासाठी जागा देण्याचा निर्णय. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, तालुका अध्यक्ष सतीश शेवडे, श्री दळी आदी उपस्थित होते.